आबा कांबळे खून प्रकरणी पंच शिवम संजय भाकरे याची साक्ष न्यायालयात सोमवारी नोंदवण्यात आली. पंचानं घटनास्थळावरील सर्व हत्यारं आणि वस्तू ओळखल्या. पंच साक्षीदार शिवम भाकरे यानं आबा कांबळे याचा खून झालेलं घटनास्थळ हे नव्यापेठेतील मोबाईल गल्लीत रामकृष्ण मोबाईल शॉपीच्या समोर इलेक्ट्रिक डीपी जवळ असल्याचं सांगितलं. मोबाईल गल्लीतील कृष्णा मोबाईल शॉपी समोर एक कोयता, सागर मोबाईल रिपेरी जवळ एक कोयता, सागर मोबाईल शॉपी जवळ एक कोयता आणि न्यू गणेश मोबाईल शॉपी जवळ एक कोयता सापडल्याचं आणि चार कोयत्यांपैकी तीन लोखंडी कोयते हे लाकडी मूठ असलेले आणि एक कोयता हा लोखंडी मूठ असल्याचं सांगितलं. या कोयत्यांना रक्त आणि केस चिकटला असल्याचं त्याने स्पष्ट केलं. तसंच घटनास्थळावर आबा कांबळे यांचं तुटलेलं घड्याळ, त्यांचा मोबाईल हँडसेट देखील जप्त करून सील करण्यात आल्याचं सांगितलं. या सर्व वस्तू साक्षीदारानं न्यायालयासमोर ओळखल्या. खटल्याची पुढील सुनावणी ही 4 सप्टेंबर 2019 रोजी नेमण्यात आली असून त्या दिवशी देखील महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत जाधव आणि ॲडव्होकेट शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत.